नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी. परत एका युट्यूबच्या नवीन व्हिडिओ मध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. आजपासून मी तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ सिरीज जो आहे तो घेऊन येतोय आजपासून. आणि आजचा पहिला व्हिडिओ जो आहे तो त्याचा असणार आहे, आजपासून आपण दररोज बँक निफ्टीमध्ये उद्या काय होऊ शकतं, बँक निफ्टीचा उद्या कुठला ऑप्शन वाढू शकतो, उद्या बँक निफ्टीमध्ये काय डायरेक्शन मुवमेंट होऊ शकते, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते मी काय करणार आहे डेली बँक निफ्टी अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. त्याचबरोबर ह्या अनालिसिस करत असताना मी आज दिवसभरामध्ये जे ट्रेड टाकले किंवा तुम्हाला जे कॉल दिले होते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ते पण काय करणार आहे, मी तुम्हाला शेअर करणार आहे, दाखवणार आहे. तुम्हाला जर डेली बँक निफ्टीचे फ्री कॉल्स हवे असतील तर तुम्हाला साधं सिम्पल कुठलाही चार्ज पे करायचं नाही, प्रीमियम पे करायचं नाही. साधं सिम्पल काय करायचं आहे, डिस्क्रिप्शन मध्ये जायचं आहे, मी झिरोदा आणि ऑपस्टॉकचं अकाउंट ओपनिंगची लिंक दिलेली आहे त्यामार्फत डिमॅट अकाउंट ओपन करायचं आहे. तुम्ही जर ऍक्टिव्ह ट्रेडर असणार असेल तर काय करायचं, डिमॅट अकाउंट ओपन करून मला जस्ट तुमचा मोबाईल नंबर आणि युजर आयडी सेंड करायचा. मी तुम्हाला काय करेल, माझ्या टेलिग्राम चॅनलमध्ये ऍड करेल. तुम्हाला लाईफ टाईम कुठेही जायची गरज नाही, डेली बँक निफ्टीचे 2 ते 3 कॉल मिळतील. आणि त्याचबरोबर येणाऱ्या कालखंडामध्ये तुम्हाला बँक निफ्टीचं स्पेशल ट्रेनिंग असेल, स्पेशल सिक्रेट गोष्टी असतील त्या पण काय करणार आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून शेअर करणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते फक्त आणि फक्त जे ऍक्टिव्ह ट्रेडर असतील, ज्यांना खरंच स्टॉक मार्केटमध्ये काम करायचं आहे, ज्यांना खरंच रिस्क मॅनेजमेंट करायचं आहे, मनी मॅनेजमेंट करायचं आहे आणि कमीत कमी रिस्क घेऊन जास्तीत जास्त प्रॉफिट जनरेट करायचं आहे, त्यांच्यासाठी इथून पुढे एक मेजवानी म्हणा थोडक्यात अशा पद्धतीच्या व्हिडिओ जे आहेत ते मी डेली काय करणार आहे तुमच्यासाठी शेअर करणार आहे. मित्रांनो चला तर सुरू करूया. सुरू करण्याच्या अगोदर माझी आपण सर्वांना परत एकदा विनंती आहे की तुमच्यापैकी खूप खूप लोकांनी मित्रांनो अजूनपर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नाही, अजून कमेंट्स टाकत नाही, शेअर करत नाही व्हिडिओ, तर प्लीज माझ्यासाठी तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स टाका. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर काय व्हिडिओ मधला आवडलं, तुम्हाला अजून नेमकं कशावरती व्हिडिओ बघायचे ते पण सांगा, म्हणजे आपल्याला त्यानुसार काय करता येतील त्या ठिकाणी व्हिडिओ बनवता येतील. मित्रांनो या ठिकाणी आजचं जे बँक निफ्टीचं ओपनिंग जे होतं ते 32,439 ला काय झालं होता, बँक निफ्टी ओपन झाला होता. त्यानंतर बँक निफ्टीन जो आज हाय तयार केलाय 32,560 चा हाय तयार केलाय, त्याचबरोबर आज जो बँक निफ्टीनं लो तयार केलाय तो 32,405 चा काय केलाय त्या ठिकाणी लो जो आहे तो तयार केलेला आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. सॉरी थोडं काहीतरी जम्बलिंग झालंय. ओके तर बघा मी तुम्हाला दाखवतो इथं, कारण ते 30 मिनिटाचं टाइम फ्रेम आहे, थोडं चार्ट बघण्यासाठी मी 30 मिनिटाचं टाइम फ्रेम जे आहे ते काय केलं होतं त्या ठिकाणी प्लॉट केलं होतं. ओके तर बघा आज बँक निफ्टी जो आहे तो ओपन कितीला झालाय, 32,368 ला बँक निफ्टी ओपन झालाय. त्यानंतर बँक निफ्टीन जो लो तयार केलाय तो 31,921 चा लो जो आहे तो काय केलाय बँक निफ्टीन आज तयार केला. हाय जो केलाय तो 32,560 चा क्लोज, आणि बँक निफ्टी जो क्लोज झालाय तो 32,535 या लेवलला जाऊन बँक निफ्टी क्लोज झालाय. आणि मित्रांनो बँक निफ्टीनं जे आजचं क्लोजिंग दिलंय ते खूप इम्पॉर्टंट लेवलला दिलंय, म्हणजे आज बँक निफ्टीनं काय केलंय परत एकदा 100-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज जे आहे हे 100-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेजला रिटेस्ट केले आणि रिगेन देखील केले, त्याच्या खाली मार्केटनं क्लोजिंग दिलेलं नाही, त्याच्या वरती येऊन मार्केटनं क्लोज दिलंय. म्हणजे एक जबरदस्त सेटअप जो आहे तो उद्यासाठी काय झाला इथं तयार झालेला आहे. ज्या पद्धतीचं प्राइस रिजेक्शन डाऊन साईडला आलंय, ज्या पद्धतीची बुलिश कॅन्डल फॉर्मेशन तयार झाले बँक निफ्टीमध्ये, ऑलमोस्ट जे सेलिंग आलेलं आहे पाठीमागच्या 2 दिवसांपासून, ऑलमोस्ट बँक निफ्टी जो आहे तो 34,300 वरून ऑलमोस्ट बँक निफ्टी 31,937 पर्यंत रिट्रेस झाला होता. आणि तिथून आज बँक निफ्टीन काय झाले एंड ऑफ द डे थोडं रिगेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. निफ्टी पूर्ण प्लस मध्ये क्लोज झालाय, पण त्याच्या तुलनेशी तुलना करता एक खूप मोठा ड्यू जो आहे तो बँक निफ्टीमध्ये पेंडिंग आहे. आणि बँक निफ्टी जो आहे तो उद्या एक धमाकेदार अशी ओपनिंग करून एक अपसाईडला चांगली मूव जी आहे ते काय करू शकतो त्या ठिकाणी देऊ शकतो. मग ह्या सिनारीओवरती उद्या आपल्याला बँक निफ्टी मधल्या कुठल्या कॉल मध्ये कुठल्या ऑप्शन मध्ये काम करायला पाहिजे, कुठल्या लेवल्स उद्यासाठी बँक निफ्टीसाठी काय महत्वाचे आहेत हे काय करायचं आपल्याला मित्रांनो बघायचं आहे. हे बघण्या अगोदर मी जो टेलिग्राम चॅनल तयार केलाय त्या टेलिग्राम चॅनलवरती काय करतो, मी तुम्हाला घेऊन जातो आणि ह्या टेलिग्राम चॅनलवरती मी जे कॉल दिले ते कॉल काय करतो तुम्हाला दाखवतो. म्हणजे तुम्हाला जर या पद्धतीचे डेली फ्री ऑफ कॉस्ट जर कॉल हवे असतील तर जरूर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. जॉईन करण्यासाठी मला तुमचा मोबाईल नंबर, मेल आय डी, डिमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर युजर आय डी पाठवा. माझ्याकडे जर तुमचं डिमॅट अकाउंट मॅप झालं असेल तर मी तुम्हाला ऍज अ ऍक्टिव्ह ट्रेडर म्हणून काय करतो ऍड करतो. तर बघा माझं सजेशन वगैरे कसं असतात ते पहिल्यांदा समजून घ्या. मी 9:11 सांगितलं होतं की तुम्ही पहिलं 5 ते 10 मिनिट ट्रेडिंग करू नका, ट्रेडिंग करू नका म्हणून मी सांगितलं, करा म्हणून सांगत नाही स्वतःसाठी, करू नका का,
तर मार्केटमधला जो आजचा सेंटिमेंट आणि आजचं मार्केटचं जर माहोल बघितला आणि ग्लोबल सेंटिमेंट जर बघितला तर त्यानुसार काय करायला पाहिजे होतो आपल्याला, थोडं वेट अँड वॉचची पॉलिसी ठेवायला पाहिजे. कारण का मार्केट ओपन झाल्यानंतर काय करतं हे बघणं खूप गरजेचं होतं. मार्केट गॅप डाऊन ओपन होऊन वर येणं मला अपेक्षित होतं आणि एक्झॅक्ट तसं काय झालं नाही, दुर्दैवाची गोष्ट. ऑलमोस्ट मार्केट फ्लॅट जे आहे ते काय झालं, क्लोज झालं. एंड ऑफ द डे थोडेफार मार्केटमधील लो पासून काय झाली होती त्या ठिकाणी रिकव्हर आली होती. त्याचबरोबर मार्केट ओलाटाईल असणार हे सांगितलं होतं. त्याचबरोबर तुम्ही आज काय करा, फार्मा आणि मेटल कंपन्यांवर फोकस करा हे पण सांगितलं होतं. आणि दुसरे आपलं हेज फंड स्ट्रॅटेजी जे आहे ती मी 11 नंतर काय करायला सांगितलं होतं, ऍक्टिव्ह करायला सांगितलं होते. ओके, तो पार्ट आहे, सोडून द्या, त्याचा काय विचार करू नका. त्याचबरोबर सर्वात महत्वाचा जो आहे तो बँक निफ्टी जर आपल्याला बाय करायचा असेल तर मी एक कॉल दिला होता बँक निफ्टी 32,600 कॉल ऑप्शन जो आहे तो काय करायला सांगितलं होता, बाय करायला सांगितलं. आणि किती वाजता बाय करायला सांगितलं होता, 9:18 मी हा कॉल ऑप्शन बाय करायला सांगितलं होता. आणि वेट फॉर ऍक्टिव्हचा पण मेसेज त्याच वेळेला टाकत. आणि हा ऍक्टिव्ह कधी झाला, 9:23 ऍक्टिव्ह झाला. 386 वरून आपलं बाय होतं, 304 पहिल्या 9:23 हाय कॅरी केला. त्यानंतर 24व्या मिनिटाला तो 416 गेला. त्यानंतर माझं सर्वात महत्वाचं काय, तर मी ट्रिलिंग स्टॉप लॉस युज करतो आणि गाईड करतो प्रत्येक वेळेला की बाबा तुम्ही स्टॉप लॉस चेंज करा. जे प्रॉफिट मिळाले ते प्रॉफिट 15 पाडून घ्या, प्रॉफिटला कधीही मार्केटच्या बाहेर जाऊ देऊ नका. तर त्यानुसार एसएल जो आहे तो काय केला होता, त्या ठिकाणी रिवाईज केला होता. 365 एसएल जो आहे तो लगेच काय केला होता, त्या ठिकाणी चाललं होतं. आणि ह्याचा मेन जो एसएल आहे, एसएल इथं दिला नव्हता, तर तो पहिलाच मी काय केला होता, एसएल दिला होता. त्यानंतर बघा बँक निफ्टीने काय केलं, त्यानंतर सेम तो जो बँक निफ्टी आहे तो 421 गेला 32,600 कॉल. त्यानंतर 434 गेला, 434 आल्याला मी एसएल काय केला होता, चेंज केला होता आणि 380 एसएल दिला होता. आणि त्यानंतर त्या तो जो ऑप्शन आहे त्या ऑप्शननं जो हाय तयार केला तो काय केला होता, त्या ठिकाणी ऑप्शननं 352 हाय तयार केला होता. म्हणजे ऑलमोस्ट 60-70 पॉईंटची मुवमेंट जी आहे हे 9:28 बुक केलं होतं. त्याचबरोबर 466 पण गेला होता, पण ऑलमोस्ट काय झालं होतं तर त्या ठिकाणी मी प्रॉफिट जे आहे ते बुक करायला सांगितलं होतं. आणि स्टॉप लॉस जसा चेंज कराल तसा चेंज करा आणि प्रॉफिट बुक करायला पण सांगितलं होतं. ओके, त्यानंतर बघा परत एक मी पुट ऑप्शन पण दिला होता, एक पुटचा पण ऑप्शन दिला होता की 31,800 पीई जो आहे तो काय करा, 392 बाय करा. आणि त्याच्यामध्ये एसएल जो आहे तो फक्त 20 दिला होता आणि वेट फॉर ऍक्टिव्ह, पण हा काय लगेच ऍक्टिव्ह झाला नाही. पण त्यानंतर मी अजून एक कॉलचा ऑप्शन दिला होता, परत 9:37 लगेच दुसरा कॉलचा ऑप्शन दिला. त्यामध्ये सांगितलं होतं की 32,700 सीई काय करा, तुम्ही बाय करा. 350 एसएल दिला होता आणि पहिला जो ऍक्टिव्ह होईल त्यामध्ये ट्रेड घ्यायला सांगितलं, तो पण ऍक्टिव्ह झाला. तो पण 347.74 389 गेला होता आणि स्टॉप लॉस बदलू नका म्हणून क्लिअर सांगितलं. आणि त्यानंतर हे जे चार्ट फॉर्मेशन तयार झालं होतं ते पण काय केलं होतं, शेअर केलं होतं. मला वाटत होतं की बाबा सकाळी जे चार्ट फॉर्मेशन तयार झालं होतं 10 त्यानुसार मार्केट अपसाईडला ब्रेक करून मार्केट 32,800 जाणं मला अपेक्षित होतं. पण दुर्दैवाची गोष्ट तिथं काय मार्केट गेलं नाही. एंड ऑफ द डे बँक निफ्टी फ्युचर मोटर ऑलमोस्ट 750 काय झाला होता त्या ठिकाणी अपसाईडला आला होता. असू द्या, काय अडचण नाही. त्यानंतर हा जो सीई आहे त्यानं 397 हाय तयार केला. 397 हाय तयार केल्या मी स्टॉप लॉस जो आहे तो 365 एसएल काय केला होता त्या ठिकाणी दिला होता. म्हणजे एसएल जो आहे तो चेंज केला, म्हणजे आपलं 74 एंट्री घेतली होती आणि 65 काय केलं, तिथं एक्झिट करायला लावलं होतं. म्हणजे ज्या लोकांनी प्रॉफिट काही लोकांनी बुक केलं आणि काही लोक एसएल घेऊन एक्झिट झाली 10 एसएल. ओके, त्यानंतर बघा मी परत एक काय केलं होतं, बँक निफ्टीचा कॉलच दिला होता. तो 10:46 कॉल ऑप्शन दिला होता. बँक निफ्टी 32,500 सी 455 बाय करा. म्हणजे दोन्ही कॉलमध्ये काय ऑलमोस्ट आपलं प्रॉफिट झालं होतं. तिसरा पण कॉल दिला होता आणि हा कॉल मी काय सांगितलं होतं, 455 तुम्ही बाय करा. आणि त्याचा एसएल जो लिहिला होता तो 422 एसएल आणि वेट फॉर ऍक्टिव्ह असं सांगितलं. त्यानंतर हा पण कॉल काय झाला, थोडा वेळ लागला हा कॉल ऍक्टिव्ह व्हायला. 10:39 हा कॉल ऍक्टिव्ह झाला. त्यानंतर त्या कॉलनं जो हाय केला 455 ते 484 484 गेला. 505 सुद्धा गेला. 515 देखील हाय केला. परत 544 देखील त्यानं हाय केला होता. आणि 544 हाय तयार केल्यानंतर मी तिथं काय झालं होतं, स्टॉप लॉस बदला. स्टॉप लॉस पण ऑलमोस्ट वरती आणला होता, 477 स्टॉप लॉस आणला होता. आणि त्या ऑप्शननं नंतर जो हाय तयार केला तो 574 गेल्यानंतर मात्र मी काय सांगितले, बाबा तुम्ही आता प्रॉफिट काय करा, बुक करा. आणि स्टॉप लॉस मात्र 540 होता. हे खूप महत्वाचं आहे. स्टॉप लॉस काय केला होता, मी खूप वरती आणला, तर प्रॉफिट बुक करायला सांगितलं होतं. मी त्यानंतर मेसेज टाकले, बाबा तुम्हाला दोन्ही कॉलमध्ये जबरदस्त प्रॉफिट झालेला आणि तुम्ही काय करा, होल्ड करा. तुम्हाला जर मित्रांनो या पद्धतीचं डेली जर कॉल हवे असतील आणि फ्री ऑफ कॉस्ट मध्ये जर हे कॉल मिळवायचं असेल तर तुम्हाला साधं सिंपल डिस्क्रिप्शन मध्ये जावा. झिरोदा आणि ऑपस्टॉक मध्ये डिमॅट अकाउंट कशामध्ये, एका डिमॅट अकाउंट ओपन करा. तुम्ही जर ऍक्टिव्ह ट्रेडर राहणार असाल तर मला सांगा, मी तुम्हाला प्रीमियम ग्रुप मध्ये ऍड करतो. आणि डेली
दोन ते तीन प्री ऑप कॉस्ट मध्ये काय केलं जातील तुम्हाला कॉल दिला. आता त्यानंतर उद्या मार्केटमध्ये काय होणार हे पहिल्यांदा समजून घ्या. तुम्ही जर आता मार्केटचं आजचं क्लोजिंग जे आहे ते 32,535 लेवलला येऊन झालंय आणि मार्केटनं अशा ठिकाणी मित्रांनी येऊन क्लोजिंग दिलं की जो ऑप्शनचा बेस होता तिथं येऊन मार्केटनं क्लोज. मग उद्या मार्केटमध्ये खूप मोठी मुवमेंट जी आहे ती कुठून येणार आहे. समजा उद्या मार्केट जर गॅप ऑफ ओपन नाही झालं, काय म्हणतोय मी, उद्या जर मार्केट गॅप ऑफ ओपन नाही झालं किंवा थोडंफार गॅप ऑफ पण ओपन झालं 32,600, 700, 800 दरम्यान जर ओपन झालं, समजा माझ्यासाठी बेस्ट एंट्री पॉईंट कुठं असेल, मार्केट जर उद्या 33,000 क्रॉस करून जर वरती चाललं तर माझ्यासाठी ही बेस्ट एंट्री पॉईंट जे आहे ते काय असणार आहे त्या ठिकाणी असणार आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मी थोडं 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर काय करतो, हा बँक निफ्टीचा चार्ट लावतो आणि तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीचं चार्ट फॉर्मेशन तयार झाले. बघा आजचा मार्केटचा जो ऑलमोस्ट कालचा जो गॅप आहे तो गॅप अजून काय त्या ठिकाणी पेंडिंग आहे. उद्या मार्केटमध्ये एक मुवमेंट जे आहे तुम्हाला एक मोठी मुवमेंट कुठं मिळेल, तर समजा उद्या मार्केट जर साधारणतः या ठिकाणी ओपन झालं 32,700 आसपास जर मार्केट ओपन झालं आणि 32,700 जर मार्केट वरती चाललं तर पहिलं टार्गेट माझं काय असेल 33,000 हे टार्गेट असेल. आणि समजा 33,000 वरती पहिल्या 5 ते 10 मिनिटांमध्ये मार्केट जर 33,010 किंवा 20 किंवा 30 वरती जर क्लोज झालं तर माझं पहिलं उद्या बँक नि दुसरं टार्गेट जे राहील ते कुठं राहील 32,400 मार्केट येण्याची शक्यता खूप जास्त आहे. मग ह्या सिनारिओवरती मला जे उद्या काम करायचं आहे त्या कुठल्या ऑप्शन मध्ये काम करायचं आहे, तर 33,000 जो कॉल ऑप्शन आहे मित्रांनो हा 33,000 कॉल ऑप्शन काय करायचा आपल्याला बाय करायचा. आणि हा 33,000 कॉल ऑप्शन मध्ये मोठी मुवमेंट तुम्हाला कुठून मिळेल, साधारणतः हा ऑप्शन 350 वरती जर निघाला 350 वरती किंवा 360 वरती तर जरूर हा ऑप्शन 20 ते 30 पॉईंटचा ESL लावून काय करू शकता तुम्ही त्या ठिकाणी बाय करू शकता. ह्याच्यामध्ये एक जबरदस्त मुवमेंट जे आहे ते बँक निफ्टीमध्ये आपल्याला मिळणं अपेक्षित आहे. म्हणजे मार्केट जर उद्या 33,000 वरती निघालं तर 300 ते 400 पॉईंटची मुवमेंट तुम्हाला डोळे झाकून ऍट अ टाइम मिळणार आहे एवढं लक्षात घ्या. काय म्हणतोय मी, 33,000 वर मार्केट आलं एक 3 ते 4 मिनिटं जरी सस्टेन झालं तर तुम्हाला 300 ते 400 पॉईंटची मुवमेंट जे आहे ते डोळे झाकून काय होणार आहे त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि समजा उद्या जर ह्या मार्केटमध्ये जर मला बेरिश पोझिशन बनवायचं असेल, कारण कसं माहिती का तुम्ही बुलिश किंवा बेरिश पोझिशन घेऊन मार्केटमध्ये कधीही येऊ नका. मार्केटमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर लेवल्स खूप महत्वाचे असतात. ह्या लेवल कुठल्या साईडला ब्रेक होतात त्यानुसार तुम्ही एंट्री घ्या. बऱ्याच वेळेला आपलं काय होतं माहिती आहे, उद्या मार्केट वर जाईल खाली जाईल असं आपण डोक्यामध्ये काहीतरी व्ह्यू घेतो आणि ते घेऊन येतो. माझं तसं नाही, मी लेवल्स बघतो आणि ह्या लेवल जोपर्यंत मार्केट ब्रेक करत नाही तोपर्यंत आपल्याला कुठलाही बुलिश आणि बेरिश व्ह्यू मार्केटवर बनवायचा. आता जसं बघा उद्या मार्केटसाठी एक मोठी मुवमेंट जी आहे ती तुम्हाला कुठं भेटेल, उद्या मार्केटमध्ये जर तुम्हाला शॉर्ट पोझिशन बनवायची असेल तर मार्केटला किमान मित्रांनो 32,000 खाली क्लोज होऊ द्या. 32,000 खाली जोपर्यंत उद्या मार्केट जाणार नाही तोपर्यंत शॉर्ट पोझिशन बनवू नका मार्केटमध्ये. पहिली गोष्ट, अरे एकदा 32,000 खाली गेलं मार्केट 770 पॉईंटचा इंडेक्स वरती ESL ठेवून काय करू शकता तुम्ही, बँक निफ्टीमध्ये डाऊन साईडला पहिलं टार्गेट जे आहे ते 31,593 घेऊ शकता. दुसरं टार्गेट जे आहे ते ऑलमोस्ट तुम्हाला 30,747 देखील टार्गेट मिळू शकतं. ही शक्यता नाकारता येत नाही, सर्व प्रॉबॅबिलिटी आहे. कारण का कसा माहिती का, मार्केटचं एक बिहेवियर राहतं, मार्केटचं एक वैशिष्ट्य राहतं. मार्केटचं वैशिष्ट्य काय राहतं माहिती का, काय मग मार्केट ज्या वेळेला एखाद्या दिवशी एक छोटी रेंज तयार करतं, छोटी कॅन्डल तयार करतं, त्यानंतर बघा मागच्या 3 दिवसाचं मार्केटचं गॅप ऑफ गॅप ऑफ गॅप ऑफ चं बिहेवियर राहिले. मे बी उद्या मार्केट गॅप ऑफ ओपन होऊन खूप हेवीली काय होऊ शकतो त्या ठिकाणी वरती जाऊ शकतो. आणि दुसरं एक मला डिस्क्लेमर द्यायचं या ठिकाणी, डिस्क्लेमर असं आहे की हा जो व्हिडिओ आहे तो एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला आहे. जे काय मी 33,000 कॉल ऑप्शन तुम्हाला बाय करायला इथं सजेस्ट केलाय त्याच्यामध्ये एक मोठी मुवमेंट जी आहे ती काय मला अपेक्षित आहे उद्या हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कधी मार्केट जर 33,000 वरती निघाल तर मला तो कॉल ऑप्शन जबरदस्त प्रॉफिट बनवून देईल हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे 32,500 वरती जर मार्केट सस्टेन झालं तर माझं पहिलं टार्गेट 32,700 आणि दुसरं टार्गेट किती असणार आहे माझं, तर टार्गेट पण मी काय करतो लिहितो, म्हणजे मार्केट जर उद्या 32,530 वरती जर निघालं तर माझं पहिलं टार्गेट किती असणार आहे 32,720 हे माझं पहिलं टार्गेट असणार आहे आणि दुसरं टार्गेट असणार आहे 32,480. ह्या सिनारिओवरती मला जो उद्या कॉल ऑप्शन बाय करायचा आहे तो कुठला कॉल ऑप्शन बाय करायचा आहे, 32,500 कॉल ऑप्शन जो आहे तो काय करायचा आहे, सॉरी थोडं जम्बलिंग झालंय या ठिकाणी, काय काय करायचं आपल्याला बाय करायचं. म्हणजे आजचं मार्केटचं क्लोजिंग कुठे आहे, 32,465 क्लोजिंग आहे आणि आपल्याला उद्या मार्केटमध्ये जी एंट्री घ्यायची कुठून घ्यायची आहे, 32,000
520 च्या वरती जर बँक निफ्टी निघाला तर आपलं पहिलं टार्गेट काय असणार आहे, 32,700 हे आपलं पहिलं टार्गेट असणार आहे आणि दुसरं टार्गेट असणार आहे 33,000 हे आपलं टार्गेट असणार आहे. आणि ह्या सिनारीवरती आपल्याला जो कॉल ऑप्शन बाय करायचा आहे, सीई ऑप्शन कुठला बाय करायचा आहे, 33,000 सीई ऑप्शन बाय करायचा आहे. हे रिवाइज्ड सांगितलेलं काय करा पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि माझं एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो सांगतो, मी कुठलाही व्हिडिओ तयार केल्यानंतर एडिट करत नाही, ऍज इट इज माझं रेकॉर्डेड लेक्चर राहतं आणि मी ते काय करतोय शेअर करतो हे पहिल्यांदा. बाकीचे 50 ठिकाणी कट छाट करून काय करतात व्हिडिओ तयार करतात, आपलं तसं नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ह्या बघू आता हा आपण प्रयत्न सुरू केलेला आहे, त्याला कसं यश मिळतं हे तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही किती रिस्पॉन्स देताय, किती एंगेज राहताय ह्या व्हिडिओ सोबत. हे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.